नमस्कार, मी वैद्य राहुल साळुंखे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या चॅनलवर वैद्यांसाठी सर्वसामान्यांसाठी अशी वेगवेगळी लेक्चर्स आहेत। आजचं जे लेक्चर आहे, आज मी जो विषय सांगणार आहे तो सर्वसामान्यांसाठी आहे, त्यामुळे भाषेची मांडणी ही साध्या स्वरूपात केलेली आहे। आयुर्वेदामध्ये मूळतः जो आजार होतो तो अग्नि बिघडल्यामुळे होतो। आपल्या पोटात जो जठराग्नि आहे याचं काम आहे अन्न पचवणं, आणि ते व्यवस्थित शेवटपर्यंत पचवून शरीराला आवश्यक असलेले घटक उपलब्ध करून देणं। हे काम ज्यावेळी तो अग्नि करत नाही, ज्यावेळी त्या अग्नीमध्ये ते काम करण्याची क्षमता कमी होते, बिघडते, त्यामुळे त्यावेळी आपल्याला वेगवेगळे आजार हे शरीरामध्ये दिसायला लागतात। आता हा शरीरातील अग्नि जो आहे तो कशाने बिघडतो हे समजून घेणं गरजेचं आहे। माझ्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आहार कसा खायचा, आहाराचे नियम सांगितलेले आहेत। सोबत हा अग्नि आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे कसा बिघडत असतो, नित्य बिघडत असतो, नेहमी तो बिघडत असतो, आणि आपल्याला थोडी थोडी धोक्याची सूचना तो देत असतो। शरीर काहीतरी आपल्याला सांगत असतं, प्राथमिक लक्षणं देत असतं की तू आता आजारी पडणार आहेस, पण ते आपल्याला ओळखता येत नसतात। तर आता हा अग्नि जो आहे तो कशाने बिघडतो, आपल्या कुठल्या छोट्या छोट्या चुकांनी बिघडतो ते आज आपण पाहणार आहोत। आता हा जो अग्नि आहे म्हणजे जेवण पचवण्याची जी त्याची क्षमता आहे ती कमी कशाने होते, कशाने ती बिघडते आणि बिघडल्यावर काय होतं, या संदर्भात आपण संक्षेपाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा अग्नि बिघडण्याची कारणं ही अनेक आहेत, एक कारण आहेत, अनेक आहेत, आणि नकळत दिवसा आपल्याकडून घडत असतात। आता एक एक कारण आपण घेऊया। पहिलं कारण असं आहे की वेळ नसताना जेवणं, भूक नसताना जेवणं, जेवणाची वेळ ज्यावेळी नसते त्यावेळी जेवणं, हे फार कारण घडतं। एका कुटुंबात पुरुष बाहेरची कामं करत असतो, स्त्री गृहिणी असेल किंवा तीही बाहेरची कामं करत असतील, मुलं विद्यार्थी असतील, ह्या प्रत्येकाची शारीरिक कामं जी आहेत ती वेगवेगळी आहेत। या प्रत्येकाचा अग्नि जो आहे तो वेगवेगळा आहे, या प्रत्येकाचं वय जे आहे ते वेगवेगळं आहे, आणि तरी आता हे जेवतायत ना म्हणून जेवायचं, हा जेवतोय ना म्हणून आपण पण जेवायचं, तर भूक नसताना जेवणं याने पहिल्यांदा अग्नि बिघडतो। वेळी अवेळी खाणं ह्याने पहिल्यांदा अग्नि बिघडतो। कधी कधी काही काहींचे सवय असते की त्यांचे मिस्टर हे रात्री लेट येत असतात आणि ते 11-12 येणार आणि मग एकत्र जेवायचं म्हणून ती बाई तीही उपाशी राहिलेली असते, तर मग ते 11-12 आल्यानंतर मग एकत्र जेवण्याचा कार्यक्रम होतो। तर असं करू नये, हा निदान एकाची जेवणाची वेळ टळत असेल, एकाची जेवणाची वेळ चुकत असेल आणि त्याला जर आजार त्यामुळे होणार असेल, तर आपणही स्वतःची वेळ टळून जेवलं तर दोघंही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे एकाने तरी जेवढं शक्य होईल तेवढ्या तरी जेवणाच्या वेळा पाळा। जर तुम्ही रोज 10 जेवत असाल तर रोज 10 जेवत जावा। शरीरामधलं जे घड्याळ आहे त्याला सवय लावा की ते 10 तुम्ही जेवत आहात। आपलं शरीर इतकं सुंदर पद्धतीने देवाने बनवलेलं आहे की तुम्ही जर रोज 10-11 जर तुमचा वेळ असेल त्यावेळी जर तुम्ही जेवायला लागलात तर त्यावेळेला शरीरामध्ये अशी परिस्थिती निर्माण शरीर करतं की आता आपलं जेवण येणार आहे आणि आपल्याला पचवण्याची पूर्णपणे क्षमतेने ते पचवलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने तुमचं पोट तयार राहतं आणि मग तुम्ही त्यावेळेला जेवलात की तुमच्या शरीरामध्ये ते जेवणाचा प्रत्येक अंश आणि अंश पचवला जातो, कुठेही साचून राहण्याची टेंडन्सी होत नाही, कुठेही विष साचून राहत नाही, आणि व्यवस्थित पद्धतीने पूर्ण जेवण पचल्यामुळे तुम्हाला जे जेवणामुळे होणारे जे फायदे आहेत ते सगळे मिळतात। आत्ता काय होतंय, प्रत्येकाची वेळ वेगवेगळी पडते आणि त्यामुळे वेळी अवेळी जेवण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। लक्षात ठेवा, कुठलाही आजार होताना तो असाच होत नसतो, अशीच कारणांनी होत नसतो, तर ह्या छोट्या छोट्या कारणांनी होत असतो। तर जेवणाच्या वेळा पाळा। सकाळी आंघोळ झाली की जर तुम्ही नाश्ता करत असाल किंवा करत नसाल त्यावेळी जेवण असेल तर सरळ जेवत जावा आणि नंतर संध्याकाळी जेवत जावा।
असं जरी केलं आणि योग्य त्याच वेळेला तुम्ही जेवलात, शरीराला एक सवय लावलीत की ह्या ह्या वेळेला दोन टाइम तर जेवायचं आहे आपल्याला, मग वेळा पाळायला काय हरकत आहे. तर जर तुम्ही कुठे साईटवर असाल, जेवण होत नसेल, तर डबा घेऊन जावा आणि त्या त्या वेळेला तिथे बसून तुम्ही जेवत जावा. ह्याच्याने काय होईल, तुमचं शरीर त्या वेळेला तयार राहील जेवण पचवण्यासाठी आणि जे काही तुम्ही जेवाल ते अतिशय योग्य पद्धतीने पचलं जाईल. शरीरामध्ये कुठलंही आमविष नावाची विष शरीरात साचणार नाही. मोठा व्याधी होण्याच्या ज्या पूर्व गोष्टी आहेत त्या होणार नाहीत. तर हे अवेळी जेवण जे आहे ते टाळलं पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे. वेळेवर जेवणं हे तुम्हाला माहितीच आहे, पण त्याचं महत्व इतकं मोठं आहे. नंतर अग्नी बिघडण्याची जी कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये अजीर्णाशन सांगितलेलं आहे. म्हणजे काय, सकाळी जणांना सवय असते की सकाळी आंघोळ झाली की मस्त पोहे उपमा किंवा कुठला तरी हेवी नाश्ता करायचा, फळं खायची आणि नंतर 3-4 तासांनी 12 वाजता 1 वाजता परत हेवी जेवायचं. हे जे प्रकरण आहे हे अतिशय वाईट आहे. एकदा का तुम्ही जेवला, एकदा का तुम्ही नाश्ता केलात की तो पचवण्यासाठी किमान 5-6 तास तरी शरीराला लागतात तो व्यवस्थित परिणत व्हायला आणि परत दुसरी भूक लागायला. त्याच्या आधीच जर दुसरं जेवण ज्यावेळी आपण जेवतो, त्याच्या आधीच जर पोटात आपण दुसरं अन्न टाकतो, त्यावेळी तो नाश्ता, तो जो हेवी केलेला जे तुमचा आहार आहे तो पूर्णपणे पचत नाही आणि दुसरं अन्न आल्यामुळे परत शरीर त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करतं की दुसरा आहार पचवण्यासाठी. मग दुसरा आहार पचवण्यासाठी जी क्षमता आहे तीही त्याच्याकडे कमी पडते. ना पुढचं अन्न व्यवस्थित पचतं, ना मागचं अन्न व्यवस्थित पचतं आणि असं अपाचित अन्न शरीरामध्ये राहून राहून शरीरामध्ये विष साचतात आणि आजार होतो. त्यामुळे हे जे अजीर्णाशन आहे ते अतिशय वाईट आहे. आधीचं अन्न न पचता दुसरं अन्न खाणं हे अतिशय वाईट आहे. मग तुम्ही काय करू शकता, एक सकाळी उठून आंघोळ झाली, तुमचं ऑफिसचं टायमिंग असेल तर तुम्ही भरपेट जर जेवण तुमच्याकडे तयार असेल तर जेवणच जेवत जावं. नाहीतर हेवी नाश्ता केल्यानंतर तुम्हाला दुपारी ज्यावेळी कडकडून भूक लागते त्यावेळी दुपारी जेवत जावा. लक्षात ठेवा, सकाळी नाश्ता करा भरपेट, नंतर दुपारी भूक असेल त्यावेळी जेवा. संध्याकाळचं मात्र जेवण हे नेहमी कमी करत जावा. जेवण किती कमी करायचं, किती खाल्लं पाहिजे, तर जेवल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे की अजून 2-3 घास मी खाऊ शकत असतो किंवा मी अजून अर्धी चपाती खाऊ शकत असतो, असं पोट रिकामं पाहिजे वरचं. एवढं जेवणच अपेक्षित आहे आयुर्वेदाला आणि अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही अन्न खाल्लं पाहिजे. तर हे फार महत्वाचं आहे अजीर्णाशन. नंतर काहींना सवय असते की 4 वाजता जेवायची. सकाळी काय करतात, चहा पितात, नंतर परत भूक लागली की परत चहा पितात आणि भूक मारतात आणि परत पाणी पितात. अशी भूक मारत 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 3-4 वाजता ते दुपारचं जेवण जेवतात. हेही फार वाईट आहे, हां, वात प्रकोप करणारा आहे. तर असंही अन्न खाल्लं गेलं नाही पाहिजे. पोट ज्यावेळी भूक लागते त्यावेळी जेवलंच पाहिजे, ज्यावेळी तहान लागते त्यावेळी पाणी पिलंच पाहिजे. भूक लागली पण ते टाळायचं म्हणून पाणी प्यायचं असं करून चालणार नाही. त्यामुळे प्रमिताशन म्हणजे लेट जेवणं, लांब 3-4 वाजताचं जेवणं हेही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्याच्यानेही आजार होतात आणि असं प्रमिताशन टाळलं पाहिजे. नंतर काहींना सवय असते की परयुषित अन्न खायचं. म्हणजे काय, तर शिळं अन्न खायचं. रात्री भात ठेवायचा उरलेला, तो सकाळी परत परतायचा खायचा. रात्री चपाती ठेवायची, परत ती परतून खायची. ते लागतं चांगलं, कुरकुरीत चपाती चांगली लागते म्हणून ते तसं रोज खातात. हे अतिशय वाईट आहे, हे अन्न अतिशय वाईट आहे. तुम्ही रात्री अशा पद्धतीनेच बनवत जावा की ते रात्रीचं अन्न रात्री संपेल, ते दिवसा उरणार नाही. अशा पद्धतीनेच बनवत जा. तुम्ही काय करताय, ते एक चपाती थोडासा भात असं वाचवण्यासाठी, टाकून कसा द्यायचा असं वाचवण्यासाठी तुम्ही ते वाचवताय आणि आरोग्यासाठी हजारो रुपये घालताय असं होतं. त्यामुळे ते परयुषित अन्न आहे. ते सकाळी जर राहिलं तर कुत्र्याला, गाईला, बाहेरचे प्राणी आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता, पण ते परयुषित अन्न, शिळं अन्न खाऊ नका. थोडंसं अन्न असेल तर तुम्हाला तुम्ही त्याचा बाकीच्या पद्धतीने झाडांना मातीत घातलं तर त्याचं खतही होईल, पण परयुषित अन्न, शिळं अन्न हे खात जाऊ नका. फोडणीचा भात, रात्री राहिलेला चपाती, भाजी, असं फ्रीजमधलं जे पदार्थ परत काढून आपण गरम केले जातात हे अतिशय आरोग्याला वाईट आहेत. आत्ता जे सध्या आजार दिसत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शिळं अन्नापासून आहेत. हॉटेलमध्ये ज्यावेळी तुम्ही जाऊता त्यावेळी त्यांनी तुम्ही आल्यावर भात शिजवणं असं काही अशक्य नसतं त्यांना, किंवा तुम्ही आलात आणि तुम्हाला चपाती बनवून देणं असं काही शक्य नसतं त्यांना. त्यामुळे त्यांचं जे अन्न आहे हॉटेलमध्ये ते शिळंच असतं.
भात फ्रीजला त्यांनी ठेवलेला असतो आणि पाय तसा भात घेऊन त्याची फोडणी लावलेली असते. त्यामुळे हे असं शिळं अन्न अतिशय वाईट आहे. हॉटेलमध्ये मॅक्झिमम हॉटेलमध्ये शिळंच अन्न असतं. टोमॅटोची प्युरी असेल, कांद्याची प्युरी असेल, हे सगळं प्युरी बनवून त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेली असते आणि ती शिळी प्युरी तुम्ही आल्यानंतर ती परतली जाते आणि तुम्ही ते अगदी आनंदाने खात असता. तर हे शिळं अन्न टाळलं गेलं पाहिजे. ह्या शिळ्या अन्नाने अतिशय आजार होण्याची शक्यता जास्त असते. नंतर कोरडं अन्न खाणं, काहींना सुकी भाकरी, सुकी भाजी असं सगळं सुकं सुकं खायची सवय असते. गाईचं तूप घेत नाही जेवणाबरोबर, तुपाचं प्रमाण अजिबात नसतं, तर असं अजिबात खाऊ नका. गाईचं तूप हे सकाळ संध्याकाळी जेव चपातीला, भाजीला, भाकरीला हे गाईचं तूप हे असलंच पाहिजे. दोन दोन चमचे, एक एक चमचा, दोन दोन चमचे असं स्निग्ध आहार हा घेतलाच पाहिजे. तर ते तुमचं जे पचन होण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय व्यवस्थितपर्यंत पार पडते आणि सूक्ष्म तो सूक्ष्म अंश जो पचन पचनाचा झालेला आहे तो शरीराच्या योग्य योग्य अवयवांपर्यंत पोहोचण्याची क्षमता शरीरामध्ये येते. त्यामुळे असं स्निग्ध भोजन, म्हणजे तूप घातलेलं तुपाचा आहार असा खाल्ला गेला पाहिजे. फार कोरडं कोरडं, कोरडी भाजी, कोरडी भाकरी असं अन्न खाऊ नका. नंतर काहींना थंड खायची सवय असते. फ्रीजमध्ये काढलं थंड प्यायचं, किंवा काहींना कोल्ड्रिंक, थंड पाणी जेवायला बसतात आणि थंड पाणी घेतात, तर हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही जेवण गरम गरम खाणार आहात आणि त्याच्यासोबत थंड पाणी पिणार आहात, हे अतिशय उलट आहे. त्यामुळे असं कधीही करू नका. जेवताना कोमटसर पाणी, गरम पाणी असंच घ्या, उकळून गार केलेलं पाणी असं घ्या आणि जेवायला बसा. तर थंड पाणी, थंड पदार्थ जेवणाबरोबर खाणं, जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं, जेवताना आईस्क्रीम खाणं. कधी कधी तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर अशी डिशेस असते, पंजाबी थाळी किंवा अशी असते की त्याच्यासोबत एक वाटी थंड थंड बासुंदी असते, तर हे अतिशय चुकीचं आहे. जेवताना सगळे पदार्थ गरम असतील तर सगळे गरमच असले पाहिजेत. एखादा पदार्थ अतिशीत असणं, एखादा पदार्थ अति गरम असणं असं टाळलं गेलं पाहिजे. तर त्यांचं सगळ्यांचं जे तापमान आहे ते समान असलं पाहिजे, पाणीही गरम असलं पाहिजे, तर जेवणाची अग्नी जो आहे तो चांगला राहतो. अग्निपचन करण्यासाठी जो आहार आहे तो अग्नीवर अग्नीला जड होत नाही. नंतर गुरु खाणं, जड अन्न खाणं हे अतिशय काहींना सवय असते. पोहे खायचे, नंतर त्याच्यावर चपाती पुरणपोळी खायची, जड अन्न खायचं ज्याच्याने पोटाला तडस लागेल असं अन्न खायचं, खूप मांसाहार करायचा. तर हे जे गुरु अन्न आहे ते अग्नीला घातक आहे, त्याच्यानेही अग्नी बिघडतो आणि मग परत मोठे मोठे आजार होतात. आपल्याला पचायला हलका आहार घेतला पाहिजे. जर आहार जड असेल तर तो अर्धा खाल्ला पाहिजे, शक्तीच्या अर्धा खाल्ला पाहिजे, हे नियम पाळले पाहिजेत. दुपारी तुम्ही जेवत असाल आणि संध्याकाळी भूक नसेल तर नाही जेवलं पाहिजे. शरीरामध्ये इंडिकेशन आहे भूकेचा, जर भूक नसेल तर जेवायचं नाही, तहान नसेल तर पाणी प्यायचं नाही. हे साधे नियम जरी पाळले तरी आपलं शरीर जे काही तुम्ही खाल ते शरीरामध्ये चांगलं परिणत होतं आणि शरीराला लागतं. लक्षात घ्या, तुम्ही खूप न्यूट्रिशियस खाणं, खूप फळं खाणं, खूप ड्रायफ्रुट्स खाल्ले म्हणजे शरीर चांगलं होतं असं नाही आहे. तुम्ही साधा वरण भात जरी खाल्लात आणि जर तो योग्य वेळेत खाल्लात, योग्य मात्रेत खाल्लात, तरी शरीराला सर्व काही मिळतं. तुम्ही बघत असाल की जी लोक कष्ट करतात, कामगार असतात, ते अगदी साधी भाकरी, साधी भाजी, पातळ भाजी असं खाणं खातात, बरोबर आहे, आणि खूप कष्ट करतात. आणि त्यांचे जर प्रोफाईल तुम्ही बघाल, ब्लड प्रोफाईल, तर सगळे त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत ते चांगले मिळतात. त्यांच्यामध्ये कुठलीही विटॅमिनची कमी दिसत नाही, काही नाही दिसत. ह्याचं कारण काय? ते काही ड्रायफ्रुट्स खात नाहीत, ते काही खूप असं न्यूट्रिशियस खात नाहीत, सफरचंद खात नाहीत, खूप काही खात नाहीत सर. पण त्यांचं असं का, इतके हेल्दी का दिसतात? आणि ज्यांना सकाळी सकाळी ज्यूस मिळतो, परत त्याच्यावर ब्रेकफास्ट, त्याच्यावर लंच, त्याच्यावर डिनर, असं सगळं ज्यांना छान 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 मिळतं, त्यांना हायपोथायरॉईड, थायरॉईड, हायपर टेन्शन असे वेगवेगळे आजार, ब्लड प्रोफाईलमध्ये अनेक गोष्टी कमी असतात. हे असं का होतं? कारण जेवण किती जेवताय, काय जेवताय ह्यापेक्षा, हे महत्वाचं तर आहेच, ह्यापेक्षा ते तुम्ही किती पचवताय हेही महत्वाचं आहे. त्यासाठी व्यायाम हा नित्य असणं फार गरजेचं आहे. व्यायामाने अग्नी चांगला राहतो. त्यामुळे तुम्ही जे खाताय ते पचवण्यासाठी शारीरिक हालचाली ह्या झाल्या पाहिजेत. मग ते चालणं, फिरणं, रनिंग, ॲरोबिक, कार्डिओ, तुमचे जे काही व्यायाम असतील ते झाले पाहिजेत. हळूहळू हळूहळू जर करत नसेल तर हळूहळू तो वाढवत जाणं फार गरजेचं आहे. व्यायाम जर तुम्ही केला तर जरी जेवणामध्ये चुकीचं अन्न जरी आलं, विरुद्ध आहार जरी आला, गुरु आहार जरी आला, तरी अग्नी तो पचवण्यासाठी सक्षम असतो. म्हणून व्यायाम हा नित्य करायला पाहिजे. नेहमी आंबोलेले खाण्याची सवय काहींना असते, म्हणजे ते डोश्याचं पीठ, इडलीचं पीठ, किंवा रात्री कडधान्य भिजत ठेवायची आणि त्यांना मोड आणायची,
हेही फार वाईट आहे, आयुर्वेदानुसार हेही चांगलं नाही आहे। हां, काही शास्त्रामध्ये सांगितलं असेल चांगलं आहे, पण आयुर्वेद ह्याला चांगलं मानत नाही। मोड आलेली कडधान्य आयुर्वेदानुसार चांगली नाही, तर ती खाऊ नका। रात्री भिजत ठेवण्याची ज्या ज्या काही प्रोसेस आहेत, आंबोलेले पदार्थ असतील, तर ते त्याच्यामध्ये शरीरामध्ये क्लेद वाढतो आणि आपल्याला आजार होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे आंबोलेले डोसा, इडली, अशी जड अन्न, आंबोलेलं अन्न असं जास्त खाण्यात येऊ देऊ नका, नाश्त्यामध्ये तर येऊ देऊ नका। पंचकर्म करणं हे जवळच्या वैद्याकडून, तज्ज्ञ वैद्याकडून करत जावा। कोण आपणहून काही ठरवू नका। काहींना असतं की आज मी हे करून घेतो, ते करून घेतो आणि जातात, आणि कधी कधी चुकीच्या पद्धतीने पण पंचकर्म केली जातात। तर चुकीच्या पद्धतीने पंचकर्म करणं, घाईघाईत सगळं करणं, ह्यानेही अग्नी बिघडतो, हेही वाईट आहे। तर मी वेळ देऊन, योग्य वेळ देऊन, योग्य वैद्याकडे जाऊन तुमची जी काही पंचकर्म असतील, वमन, विरेचन, बस्ती, ही सगळी व्यवस्थित करून घ्या। त्या त्या दोषानुसार, त्या त्या ऋतूनुसार तिथे करून घ्या। घाईघाई कुठलंही पंचकर्म करणं, अशिक्षित लोका माणसाकडून पंचकर्म करून घेणं हे टाळा। यानेही अग्नी बिघडतो, त्यामुळे हे फार महत्वाचं आहे। कुठला तरी आजार होऊन गेला की ही अग्नी बिघडतो, म्हणजे एखादा आजार होऊन गेला आणि तो 10-15 दिवस असला, टायफॉइड असेल किंवा कुठलाही असेल, की ही अग्नी बिघडतो। आणि मग आजार गेल्यानंतर एकाएकी परत जो भरपेट खाल्लं जातं, जड अन्न खाल्लं जातं, हेही टाळलं पाहिजे। आजार होऊन गेल्यानंतर आपला आहार हा हळूहळू वाढवत गेला पाहिजे। मुगाचं कडण घेणं, भाताची पेज घेणं, असं घेत 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 अग्नी वाढवत वाढवत मूळ अन्नावर यायला पाहिजे। त्यामुळे कुठलाही असा आजार होऊन गेला आणि आपला अग्नी कमी झाला असेल, भूक कमी असेल, तर एकदम पोटाला तडीस जाईल असं अन्न जेवू नका। हळूहळू अन्न जेवत जावा। काही प्रदेशामध्ये अग्नी कमी असतो, कोकणामध्ये, अनुप देशामध्ये भूक कमी असते, तिथे लोक कमी जेवतात। जिथे भूक जास्त असते, थंडी असते, थंड वातावरण असतं, तिथे लोक जास्त जेवतात, तर त्या देशानुसारही अग्नी कमी जास्त असतो, तर त्याप्रमाणे खाल्लं गेलं पाहिजे। थंड प्रदेशातल्या माणसाने, म्हणजे कोल्हापूर साईडच्या माणसाने किंवा घाटावरील माणसाने इकडे कोकणात आला, तर त्याने जर परत जास्त जेवला, कधी कधी काही जण फिरायला येतात कोकणात, हर्णे बंदर आणि हे फिरायला येतात, आणि एकदम एकाएकी मासे खा, हे खा, ते खा, आणि असा एकदम हेवी आहार करतात, आणि इथल्या वातावरणात तेवढा हेवी आहार पचत नाही आणि मग त्यांना त्रास होतो। त्यामुळे देशाचा विचार करून आपण कुठल्या देशात आहोत, कुठल्या प्रदेशात राहत आहोत, त्यानुसारही अन्न खाल्लं गेलं पाहिजे आणि आपला अग्नी चांगला ठेवला पाहिजे। नंतर वेगधारण हेही अनेक लोकांमध्ये दिसतं, म्हणजे काय तर बँकेत कामात असलेले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, ज्यावेळी टॉयलेटची कळ येते, लघवीची कळ येते, ही जे वेग आहेत ते वेग धरून ठेवतात आणि मग नंतर ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ते जातात। तर व्यवसायामुळे हे काही गोष्टी घडतात अनावधानीपणे आणि ह्या गोष्टी घडल्यामुळे अग्नी बिघडतो, तर अशाही गोष्टी घडून देऊ नका। वेग धारण कधी करू नका। कळ आली की टॉयलेटला जायचं, युरिन पास करावं वाटलं त्यावेळी लघवीला जायचं, तर हे वेग धारण करू नका। झोप येत असेल तर झोपायचं, जागरण करणं हेही वेग धारण आहे, तर यानेही अग्नी बिघडतो। तरुण मुलं आत्ताची खूप अभ्यास करतात आणि जागरण करून अभ्यास करतात, रात्री किती वाजेपर्यंत पण त्यांना जागवा, ते जागतात पण सकाळी उठायला मागत नाहीत, ही पद्धत चुकीची आहे। रात्री लवकर झोपलं पाहिजे, पहाटे उठून अभ्यास केला पाहिजे। असं केलं तर तुमचा अग्नीही चांगला राहील, अग्नी चांगला राहिला तर बुद्धी चांगली राहील, बुद्धी चांगली राहील तर तुम्ही जे वाचलंय ते लक्षात राहील। त्यामुळे मग काय होतं, रात्री जागून जागून अभ्यास करून डॉंकी वर्क होतो आणि नंतर ऐन टायमाला ते आठवत नाही। त्यामुळे पहाटे उठून जेवढा तुम्ही चांगला अभ्यास कराल तेवढा तुमचा अग्नी चांगला राहील, आरोग्य चांगलं राहील, आरोग्याबरोबर तुमची बुद्धीही चांगली राहील। अति अंबुपान, खूप पाणी पिणं हेही अग्नी खराब करणारं कारण आहे। काही जण एक बॉटल अशी जवळच ठेवतात, अगदी वैद्यकीय क्षेत्रातील लोकही, आणि वेळ मिळेल त्यावेळी ती तोंडाला लावायची आणि पाणी प्यायचं। लक्षात ठेवा, अग्नी आणि पाणी हे विरुद्ध गुणाचे आहेत, त्यामुळे पाणी हे अति पाणी हे अग्नीला वाईटच आहे, आणि जे अग्नीला वाईट आहे ते शरीराला वाईट आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे अति पाणी पिणं, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं, अगदी तहान लागेल त्यावेळी पण खूप पाणी पिऊ नका असं शास्त्रकार सांगतात। याचा अर्थ पाणी हे मुबलक कमी मात्रेत पिलं पाहिजे, उष्ण गरम पाणी पिलं पाहिजे, गरम करून थंड केलेलं पाणी पिलं पाहिजे, थंड पाणी पिता कामा नये, हे गरजेचं आहे। हां, लहान मुलांनाही खूप मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जातं। मोठ्या घरात आजी, आजोबा, त्याचे आई वडील असे खूप असतात, मग आजी पाणी देते, आजीने दिलं नाही म्हणून आई पाणी देते, आईने दिलं नाही म्हणून बाबा पाणी देतात, सगळेजण त्याला पाणीच पाजत असतात। आणि
अति आंबू पानामुळे अग्नी बिघडतो, अग्नी बिघडल्यावर जेवण पचत नाही आणि मूल बारीक व्हायला लागतं आणि लोकांना वाटतं की मूल का बारीक होतंय, जेवण का पचत नाही त्याला, त्याचं कारण आहे अति आंबूपान. तुम्ही लहान वय हे कफाचं वय, तुम्ही त्याला कमी जेवढं पाणी द्याल, तहान असेल तेवढंच पाणी द्याल, तेवढा तो निरोगी राहील लहान मूल. त्यामुळे ते फार गरजेचं आहे तुम्ही पाणी देणं. काहींना संडास कडक होते लहान मुलांना म्हणून अति पाणी देतात, अति पाणी दिलं परत अग्निदुष्ट होतो, अग्निदुष्ट झाला परत त्याला जेवण व्यवस्थित नाही, परत संडासला कडक होते. नेमकं कळत नाही त्यांना की का हे होतं. त्यामुळे हे अति पाणी देणं लहान मुलांना हेही फार घातक आहे. मोठ्यांनी पिलं नाही पाहिजे जास्त पाणी, तहान असेल तेवढंच पाणी पिलं पाहिजे. आयुर्वेद अति पाणी पिणं याला विरोध करतो. मात्रेत पाणी पिलं पाहिजे, उकळून गार केलेलं पाणी पिलं पाहिजे, गरम पाणी पिलं गेलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. जेवल्यानंतर तांब्यावर पाणी पिणं हेही चुकीचं आहे. सकाळी उठल्या उठल्या दोन दोन तांब्या पाणी पिणं हेही चुकीचं आहे. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं, थोडं थोडं पाणी पिणं हे गरजेचं आहे. तर हे अति आंबूपान जे आहे, अति पाणी पिणं हेही अतिशय वाईट आहे. हे कारण खूप घडतं लक्षात. ग्रीष्मामध्ये म्हणजे ऑक्टोबर हीटमध्ये आणि शरद ऋतूमध्ये फक्त पाणी तुम्ही बऱ्यापैकी पिऊ शकता. एरवी पाणी जास्त पिऊ नये असं आयुर्वेद शास्त्र म्हणतो. हे सगळे घटक जर योग्य असले, तुमचं खाणं पिणं योग्य असलं, तुमचा आहार विहार योग्य असला, तुम्ही व्यवस्थित मात्रेत जेवत असला, तरी तुम्ही तुमच्यामध्ये दुःख असेल, तुमच्यामध्ये द्वेष असेल, तुमच्यामध्ये चिंता असेल, तुमच्यामध्ये राग असेल, तुमच्यामध्ये क्रोध असेल, तुमच्यामध्ये भय असेल, हे सगळं जर असेल तरीही जेवण व्यवस्थित पचत नाही हे लक्षात ठेवा. सगळे फॅक्टर जरी चांगले असले, जेवण जरी योग्य मात्रेत घेत असाल, योग्य वेळेत घेत असाल, योग्य अन्न घेत असाल, ताजं अन्न घेत असाल, स्निग्ध अन्न घेत असाल, आणि जर तुमचं मन चांगलं नसेल, तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतील, तुमच्या मनामध्ये भीती असेल, तुमच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, तरीही ते अन्न शरीराला लागत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, काही जण जेवायला वाढलं की हे नको ते नको हे नको, सुरुवातच ते नाही करतात. लक्षात ठेवा, जसं तुम्ही विचार करता, जसं तुम्ही कमांड देता शरीराला, तसं शरीर तशा पद्धतीने अडॉप्ट होत असतं. ज्यावेळी तुम्ही जेवताना बसताय ताटावर किंवा जेवायला कोणी वाढलं की नाही म्हणून सुरुवात करत असाल, तर शरीर पचनशक्तीच तुमची असं एक्सेप्ट करतं की आता येणारं अन्न नको आहे आपल्याला. लक्षात ठेवा, आणि हे बारीक बारीक बदल रोज घडत असतात. किंवा एखादं जेवायला वाढलं की त्याच्यातल्या चुका काढणं किंवा त्याच्यातले दोष काढणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या मनामध्ये होतात. मन तसं शरीरामध्ये त्याचं बदल घडवतं आणि शरीर तशा पद्धतीने तयार होतं. तुम्ही जर अन्न अरे चांगलं नाही बनवलं असं ज्यावेळी तुम्ही एकदा बोलता, त्यावेळी तसा प्रोग्रॅम तुमचं शरीर ते अडॉप्ट करतं आणि हे चांगलं बनवलेलं नाही, हे अन्न चांगलं नाही असं आमाशयाला कळतं. त्यामुळे ते जास्त चांगलं पचवण्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे हे अन्न चांगलं आहे, ते माझ्या आरोग्याला चांगलं आहे, ते माझ्या शरीराला चांगलं लागणार आहे, अशा पद्धतीने प्रसन्न मनाने जर तुम्ही जेवलं तरच शरीराला लागतं. हे छोटे छोटे कारणं आहेत, ते फार महत्वाची आहेत. अशी घडतात, अनेक लोक आहेत जी सुरुवात जेवणाची नाही करतात. अनेक लोक आहेत जी जेवणामध्ये मीठच कमी आहे, हेच कमी आहे, कढीपत्ता जास्त आहे, कोथिंबीर जास्त आहे, चपाती अशी नाही बनली, अशी नाही भाजली, हे ते असे अनेक गोष्टी प्रत्येक वेळी जेवणात काढतात. ह्याच्याने प्रॉब्लेम काय होणार नाहीये, किंवा जेवण बनवला तो काय त्यावेळेला फक्त दुःखी होईल, त्याची बायको असेल किंवा आई असेल त्यावेळी तिला वाईट वाटेल, त्याचा तिला तेवढा प्रॉब्लेम नाही होणार जेवढा त्याला होतो. आणि मग शरीरामध्ये असे बदल तयार व्हायला लागतात, अशी निगेटिव्हिटी तयार व्हायला लागते, अशी नकारात्मकता तयार व्हायला लागते आणि शरीर ते अन्न खराब आहे असं समजूनच त्याला पचवायला लागतं आणि मग शरीरामध्ये तसे आजार निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे रागाने, लोभ असताना, द्वेष असताना, क्रोध असताना, चिंता असताना, संदेह असताना, अशा पद्धतीने मन उपप्लुत असताना, मनामध्ये उपतप्त मन असताना तुम्ही जेवलं नाही पाहिजे. तर हे फार महत्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये, कारण स्ट्रेस, टेन्शन, हे ते, ह्या बातम्या, त्या बातम्या, टीव्ही बघत बातम्यांचा चॅनल लावायचा आणि मग जेवण जेवायचं आणि बातम्यांमध्ये मग ह्याला मारलं त्याला मारलं, ही ते आग लागली तिथे आग लागली ते बघायचं, आणि ह्या भावनेचा ट्रिगर शरीरातल्या अवयवांवर बसतो हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपलं जेवण व्यवस्थित पचत नाही, हे रोज घडतं. एका घडल्याने काही होत नाही, हे रोज घडतं. रोज घडल्यानंतर आजार होतो आणि मग मी चांगलंच जेवतो, मी वेळेवरच जेवतो, मला कुठल्याही वाईट सवयी नाही, तरी मला आजार का झाला, तर ह्याची कारणंही या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जेवलं नाही पाहिजे. तर ह्या भावनांचा विचार आयुर्वेद शास्त्र करतं आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. तर म्हणून जेवताना हा अग्नी आपला चांगला राहिला पाहिजे, त्यासाठी मंत्र म्हटलं पाहिजे जेवणाच्या आधी, आणि आपण जो जेवत आहोत
ती अग्नी आहे आणि ती यज्ञामध्ये आपण टाकणार आहोत अशा पद्धतीने आपण जेवलं पाहिजे, ते ब्रह्म आहे अशा पद्धतीने ते जेवलं पाहिजे, प्रसन्न मनाने ते जेवलं पाहिजे, वेळेत जेवलं पाहिजे, हे मात्रेत जेवलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही जर जेवण व्यवस्थित मात्रेत जेवाल, नित्य व्यायाम कराल, आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर्या ही मागील व्हिडिओमध्ये सांगितली ती सगळी पाळाल पाळली तर तुम्हाला कुठलाही आजार होण्याची शक्यता जवळजवळ 0% असते। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा पंचकर्म जी काही लागतात अग्नीसाठी, अग्नी चांगला होण्यासाठी, ती जवळच्या वैद्याकडे जा आणि समजून घ्या। धन्यवाद। इथे आपण आपला व्हिडिओ थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक घेऊया। धन्यवाद।